नमस्कार, हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व विषयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात, आणि खास करून संधिवातामध्ये गुडघेदुखीवरती आलेल्या नवीन उपचारांची आपण चर्चा करणार आहोत. ह्या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे जॉईंट स्पेशालिस्ट आणि ऑर्थोपेडिक सर्जन असणारे डॉक्टर संजीव गोखले यांच्याबरोबर. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर संजीव गोखले हे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, कारण विविध जनजागृतीपर कार्यक्रमातून डॉक्टर संजीव गोखले नेहमी सहभागी होत असतात. खास करून गुडघेदुखीवरती आणि त्याचप्रमाणे मणक्यांच्या विकारावरती लिखाण केलेली त्यांनी पुस्तकं ही अतिशय पॉप्युलर झालेली आहेत, लोकप्रिय झालेली आहेत. ह्या व्यतिरिक्त सुद्धा खास करून गुडघेदुखीवरील सर्व उपचार, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे असणारे औषधोपचार असोत, फिजिओथेरपी असो, त्याचप्रमाणे नवीन आलेल्या उपचारांमध्ये खास करून युनिकंपार्टमेंटल जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजेच हाफ जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणूया आपण, अशा विविध प्रकारचे नवीन उपचार एकत्रितपणे एका छताखाली डॉक्टर संजीव गोखले आपल्या गोखले हॉस्पिटलमध्ये, जे शुक्रवार पेठ पुणे या ठिकाणी आहे, या ठिकाणी देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गरीब रुग्णांना सुद्धा ह्या हॉस्पिटलमध्ये उपचार उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. खास करून गुडघेदुखीवरील पुस्तकाचं लिखाण डॉक्टर संजीव गोखले यांनी केलेलं आहे, ते सर्वत्र उपलब्ध आहे, जे आपण जरूर वाचू शकता. आणि त्याचप्रमाणे मणक्यांच्या विकारांवरील सुद्धा पुस्तक आता सर्वत्र उपलब्ध आहे. कार्यक्रमाकडे वळताना सर, सर्वप्रथम मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की आज गुडघेदुखीवरती आलेले आहेत, लोकप्रिय झालेले आहेत, आणि आता अल्पदरात हे उपचार गोखले हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, पण सगळ्यात महत्वाचं युनिकंपार्टमेंटल शस्त्रक्रिया ही आता एक नवीन म्हणूया एक प्रकारची मेथड आता अप्लाय होते, जेणेकरून रुग्णाला तात्काळ म्हणजे बरं तर वाटतं, कारण त्याची जी रिकव्हरी टाईम आहे तो कमी होतो आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या विविध प्रकारची जे काही डॅमेजेस आहेत तीही आपल्याला कमी करता येतात. त्याच्याविषयी आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बोलूया, पण सर्वप्रथम संधिवात गुडघेदुखीविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा, कारण आज गुडघेदुखीची समस्या जवळपास प्रत्येक भेडसावते कधी ना कधीतरी. काय सांगता येईल त्याविषयी? समाजात त्या गुडघेदुखीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. म्हणजे आता एका सर्वेनुसार जवळजवळ 100 to 40 लोकांना कधी ना कधीतरी आयुष्यात त्यांच्या गुडघेदुखी होतेच. आणि याचं महत्त्वाचं कारण असं की आपली जी जीवनशैली आहे ती पूर्वीच्या मानाने खूपच बदललेली आहे. आता वजनं लोकांची जास्त असतात, लोकांचं चालणं कमी होतं, त्याचप्रमाणे लोकांचे व्यायाम पण हल्ली खूप कमी व्हायला लागले आहेत. आणि त्याच्यामुळे असं व्हायला लागलं की आता गुडघेदुखीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे असं मला दिसतंय. संधिवात तर पहिल्यापासून होत असतो पण आता आहेच, पण वयानुसार जी गुडघ्याची झीज होते त्याचं मात्र प्रमाण हल्ली खूपच वाढत चाललं आहे. येस, आम्हाला अॅनिमेशनद्वारे एकंदरीतच नॉर्मल गुडघा आणि दुखणारा गुडघा ह्याच्यात काय फरक पडतो हे दाखवलं तर बरं होईल. हे एक सुंदर अॅनिमेशन आहे जे डॉक्टर संजीव गोखले आपल्याला आता दाखवतात. काय सांगता येईल सर? आता तुम्ही जर ह्या अॅनिमेशनमध्ये बघितलं तर आपला गुडघ्याचा जो सांधा असतो तो दोन हाडांचा मिळून बनलेला असतो, वरती मांडीचा हाड आणि खाली पायाचा हाड. आणखीन या दोन हाडांना एकमेकाला चार संधी दोन अस्थिबंधनांनी जोडलेलं असतं, दोन मध्यभागी असतात आणि दोन बाजूला असतात. याच्या व्यतिरिक्त मांडीच्या हाडाच्या पुढल्या बाजूला ही तुम्हाला जी दिसते ती गुडघ्याची वाटी आहे, आणि गुडघ्याच्या वाटीला खाली पायाच्या हाडाला परत अस्थिबंधनांनी जोडलेलं असतं. तुम्ही जर बघितलं नीट तर गुडघा ज्या वेळेला वाकतो त्यावेळेला तो मांडीचा हाड थोडंसं पाठीमागे जातं, आणि गुडघा ज्या वेळेला सरळ होतो त्यावेळेला मांडीचा हाड थोडंसं तुम्ही बघितलं तर मागे सरकतं. याच्या व्यतिरिक्त समोरनं गुडघा जर बघितला तर एका बाजूनी आणि नंतर दुसऱ्या बाजूनीसुद्धा तो उघडू शकतो. अशा तऱ्हेने गुडघ्याची आपली हालचाल आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप जास्त कॉम्प्लेक्स असते. येस, आणि हे आपण बघितलं आता अॅनिमेशन की किती कॉम्प्लिकेटेड अशी ही हालचाल आहे. आणि अर्थातच जेव्हा या ठिकाणी म्हणूया खुर्च्या खराब होते किंवा विविध कारणाने गुडघेदुखी उत्पन्न होते, काय सांगता येईल त्याविषयी आम्हाला? तुम्ही या चित्रात जर बघितलं तर तुम्हाला डावीकडे असं दिसेल की डावीकडला हा जो निरोगी गुडघा आहे त्याच्यात मांडीच्या हाडाचा खालचा जो पृष्ठभाग आहे तो अतिशय नितळ आणि गुळगुळीत आणि चांगला आहे. याच्या उलट तुम्ही जर उजवीकडलं दृश्य बघितलं तर त्यात असं दिसेल की मांडीच्या हाडाचा खालचा जो पृष्ठभाग आहे त्याला भेगा पडल्यात, चिरा पडल्यात, टवके उडलेत आणि त्याच्यामुळे तो झिजला आहे. पण त्याच्यामुळे त्यातला जो कप्प्यामधला आतली जी खुर्चा आहे ती झिजून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे तो एक्सरे सुद्धा थोडासा वेगळा दिसतो. ओके, आता अर्थातच ट्रीटमेंट पोर्शनकडे येऊया किंवा आपण एक्सरे बघूया, कारण ते महत्वाचं सगळ्यात निदानाचं टूल आहे. काय सांगता येईल त्याविषयी? एक्सरे मध्ये तुम्ही जर बघितलं तर डावीकडला जो गुडघा आहे तो निरोगी गुडघा आहे ज्याच्या दोन्ही कप्प्यातलं अंतर हे समान आहे. याचं कारण दोन्ही कप्प्यांच्या मधल्या ज्या खुर्च्या आहेत त्या दोन्ही बाजूला अस्तित्वात आहेत, निरोगी आहेत. बरोबर. याच्या उलट उजवीकडे जर बघितलं तर त्यातला जो
एक बाजूचा कप्पा आहे त्यातली खुर्च्या पूर्ण झिजून गेलेली आहे, ज्याच्यामुळे दोन कप्प्यांमध्ये अंतर राहिलेलं नाही, त्यामुळे दोन हाडं जे आहेत, मांडीचं हाड आणि पायाचं हाड, ते एकमेकाला चिकटून गेले तसं असं तुम्हाला एक्सरे दिसत आहे. येस, म्हणजे अशा स्टेजला जेव्हा पेशंट होतो तेव्हा अर्थातच जॉईंट रिप्लेसमेंट शिवाय पर्याय राहत नाही. सर, आज मला आवर्जून सांगायचं वाटतं की गोखले हॉस्पिटल जे शुक्रवारपेठ पुणे या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आज गुडघेदुखीवरील सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे औषधोपचार आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त नवीन आलेली जी युनि कंपार्टमेंटल जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, ज्याच्याविषयी आपण बोलणार आहोत कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, हे सुद्धा सर्व उपचार अतिशय अल्पदरात उपलब्ध आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर स्क्रीनवर बघत आहात, त्यामुळे संधिवात किंवा गुडघेदुखीविषयी जर का आपल्याला काही अधिक माहिती हवी असेल तर आपण पुढील नंबरवरती जरूर फोन करून विचारू शकता, आणि अर्थातच आपल्याला ट्रीटमेंट हवी असेल, उपचार हवे असेल तर त्याविषयीही मार्गदर्शन आपण पुढील नंबर्सवरती घेऊ शकता. त्यामुळे संपर्काचे नंबर आहेत ते जरूर टिपून घ्या आणि आपण जरूर फोन करा. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना की ट्रीटमेंटचे आज विविध प्रकारचे ऑप्शन उपलब्ध आहेत. आपण पूर्वी कार्यक्रमामध्ये स्टेमसेलविषयी पण बोललेलो आहोत, दुर्बीण लेझरविषयी बोललेलो आहोत, किंवा वेगवेगळ्या औषधोपचार फिजिओथेरपीविषयी बोललेलो आहेत, पण ह्या ज्या नवीन प्रकारचे जे शस्त्रक्रिया आहेत त्याविषयी थोडीशी उत्सुकता आहे लोकांना, त्याविषयी आपण बोलूया. पण तत्पूर्वी या स्लाइडद्वारे आपल्याला काय सांगता येईल लोकांना? गुडघ्याचे जेव्हा दुखणं निर्माण होतं त्यावेळेला सर्वात अगोदर जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो त्यावेळेला ऑपरेशनचा काही लगेच आम्ही विचार करत नाही, त्यामुळे त्याला अगोदर गुडघ्याच्या दुखणं कमी करण्याच्या दृष्टीने काही गोळ्या देतो, त्यानंतर काही व्यायाम सांगतो, वजन कमी करायला सांगतो, नी कॅप लावायला सांगतो, हातात काठी घ्यायला सांगतो, विश्रांती घ्यायला सांगतो. हे सर्व उपाय ज्या वेळेला संपतात आणि मग असं लक्षात येतं की ह्या सर्व उपायांचा काही उपयोग होत नाही आणि एक रुग्ण अतिशय त्रस्त झालेला आहे, मग अशा वेळेला विचार करायला लागतो की शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. आता ह्या शस्त्रक्रिया पूर्वीच्या काळात फक्त टोटली रिप्लेसमेंट एवढी एकच शस्त्रक्रिया उपलब्ध होती की सांधा संबंध बदलून टाकायचा, परंतु दरवेळेला सांधा पूर्ण बदलायलाच पाहिजे का? काही वर्षात आता अर्धा सांधा बदलण्याची पण शस्त्रक्रिया उपलब्ध झालेली आहे आणि अत्यंत यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया करता येते. काही वेळेला कुठल्या परिस्थितीत ती करावी आणि कुठल्या परिस्थितीत करता येत नाही ते मी तुम्हाला सांगतो. येस, आपण बघूया आता लॅपटॉपवरती की कुठल्या परिस्थितीत ही शस्त्रक्रिया करता येऊ शकते, काय सांगते? आता तुम्ही जर बघितलं तर ह्या ज्या व्यक्तीसमोर तुम्हाला चित्रात दिसतात त्यांचे दोन्ही कप्पे खराब झालेले आहेत, एक्सरेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की दोन्ही कप्पे खराब झालेत. इतका ज्या वेळेला गुडघा वाकडा होतो, दोन्ही कप्पे खराब होतात, त्यावेळेला तुम्हाला अर्थातच टोटली रिप्लेसमेंट करायला लागतं, म्हणजे सांध्याचं रोपण पूर्णपणे करायला लागतो, पूर्ण सांधाच तुम्हाला बदलून टाकायला लागतो. पण दरवेळेला इतकं गुडघा खराब झालेला असतो असं नाही आणि दोन्ही कप्पे खराब झालेले असतात असंही नाही. तर काही वेळेला तुम्हाला असंही दिसतं की गुडघ्याला आकार हा फारसा बदललेला नाही, थोडासा बाक आलेला आहे आणि उजवीकडल्या एक्सरेत जर तुम्ही बघितलं तर एकच कप्पा त्याचा खराब झालेला आहे, म्हणजे एकीकडलंच अंतर कमी झालेलं आहे ह्या दोन हाडामधलं आणि एकीकडलं अंतर हे नॉर्मल आहे. मग असं जर झालेलं असेल तर तुम्ही संबंध गुडघा बदलण्याची गरज नसते, हल्ली तुम्ही फक्त त्यातला जो खराब झालेला कप्पा आहे तेवढाच कप्पा तुम्ही बदलू शकता. याच्यात जसं तुम्ही बघितलं तसं गुडघ्याच्या मांडीच्या हाडाचा एकच कप्पा खराब झालेला आहे, दुसरा कप्पा हा निरोगी आहे. अशा वेळेला तुम्ही जो खराब झालेला कप्पा आहे त्याच कप्प्याला आकार देऊन त्याच्यावर फक्त अर्ध्याच कप्प्यावर त्याचं सांधेरोपण करू शकता, ज्याच्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो असं माझ्या लक्षात आलेलं आहे. येस, म्हणजे की हे महत्वाचं आहे की आपण जर का अर्धा कप्पा बदलला तर त्याच्यातले त्या नैसर्गिक सांधा बराचसा आपल्याला वाचवता येऊ शकतो आणि त्यामुळे रुग्ण लवकर बरा तर होतोच आणि एका अर्थाने म्हणूया की बराचसा नैसर्गिक सांधा वाचलेला असल्यामुळे मुवमेंट पण नॅचरल येण्याची पॉसिबिलिटी जास्त राहते रुग्णाला. काय सांगते या विषयात? आता तुम्ही जर बघितलं तर डावीकडलं जे चित्र बघताय त्याच्यात तुम्हाला पूर्ण सांधेरोपण केलेलं दिसतंय, म्हणजे मांडीचा हाड आणि पायाचा हाड याच्यामधला पूर्ण सांधा काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये नवीन सांधेरोपण करण्यात आलेलं आहे. सर, आपण कर्सरने त्यांना दाखवू शकता रुग्णाला? कर्सरने, हा, तर आपण बघू शकतो या ठिकाणी कर्सरने की जो डाव्या बाजूचा जो भाग आहे जो आपल्याला पूर्ण सांधा काढून पूर्ण सांधा काढलाय, त्याच्यामध्ये हा प्लास्टिकचा सांधेरोपण केलेला आहे. याच्या उलट तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं मला असं लोकांना मुद्दामून दाखवावं असं वाटतंय की उजवीकडला जर तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं तर त्या पिक्चरमधला जो मधला हा जो भाग आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की दोन हाडांच्या मधले लिगामेंट्स आहेत, ही माझ्या मते अतिशय महत्वाची गोष्ट आहे की हाफ नी रिप्लेसमेंट मध्ये मधली जी लिगामेंट्स तुम्हाला ज्या दिसतात दोन दोऱ्यासारखे, हे मॉडेल आहे त्यामुळे तिथे तुम्हाला दोऱ्या दिसतात, तर ती जी लिगामेंट्स असतात ती मॉडेलवर तुम्ही दाखवू शकतो मी की ही जे मध्ये ही जी लिगामेंट दिसतात ही लिगामेंट तुम्ही इंटॅक्ट ठेवता, म्हणजे साईडने जर बघितलं तर इथे तुम्हाला ही लिगामेंट दिसतील. येस, तर ज्या वेळेला तुम्ही अर्ध सांध्याचं रोपण करता त्यावेळेला तुम्ही ह्या उजव्या पिक्चरमध्ये बघितल्याप्रमाणे फक्त अर्धाच कप्पा जो आहे त्याच्यावर सांधारोपण केलं जातं, या दोन हाडांमधली लिगामेंट जी नैसर्गिक लिगामेंट्स असतात ती तुम्ही तशीच्या तशी ठेवता,
त्याच्या पलीकडला जो नॉर्मल कप्पा असतो नैसर्गिक कप्पा तोही तसाच ठेवता, बाजूची जी अस्थिबंधन असतात तीही तशीच ठेवतात. म्हणजे जवळजवळ 75% गुडघा नैसर्गिक निरोगी तुम्ही तसाच ठेवता आणि फक्त खराब झालेला 25% भागच तो बदलून टाकता. म्हणजे 25% भागासाठी संबंध रिप्लेसमेंट करून संबंध सांधा बदलत नाही. येस, आपण या अनुषंगाने अॅनिमेशन बघूया की कशा रीतीने हे होतं एकंदरीतच काय सांगता येईल सर या विषयावर. या अॅनिमेशनमध्ये तुम्ही बघा, जो कप्पा खराब झालेला आहे ते आधी दाखवतात की कप्पा हा खराब झालाय, मांडीच्या हाडाचा खालचा भाग आहे हा खराब झालेला आहे, त्याचप्रमाणे पायाच्या हाडाचा पण भाग खराब झालेला आहे. अशा वेळेला फक्त पायाच्या हाडाचा खराब झालेला भाग काढून टाकलाय बघा, आणि नंतर मांडीच्या हाडाचा जो खराब झालेला भाग आहे तो तुम्ही बघाल की ह्याच्यात तेवढाच काढून टाकलाय. त्याच्यानंतर हा जो खराब झालेला भाग आहे त्याला आकार देण्यात येतो, म्हणजे एकाच कप्प्याला आकार देण्यात येतो. आणि मग त्या आकार दिलेल्या कप्प्यावर हे अशा पद्धतीने सांधेरोपण तुम्ही बघू शकता की पायाचं जे हाड आहे त्याच्यावर आत्ता आतमध्ये छोटासा एक मेटलचा कॉम्पोनंट बसवण्यात येतो आहे. त्यानंतर मांडीचा हाड आहे त्याला पण कॉम्पोनंट बसवण्यात येतो आहे, ते सिमेंटनी बसवण्यात येते आणि त्यानंतर दोन यांच्यामध्ये एक प्लॅस्टिकचा भाग घालण्यात येतो. अशा तऱ्हेने हे गुडघ्याचं हाफ नी रिप्लेसमेंट आपल्याला करता येतं. येस, आपण या ठिकाणी एक रुग्ण बघतोय यामध्ये की कशा रीतीने चालतायत ते. ही कुठल्या प्रकारचे रुग्ण आहेत? हे ह्यांचा एकच कप्पा खराब झालाय, त्याच्यामुळे तुमच्या त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना व्यंग आले, दोन्ही गुडघ्याचे एकच कप्पा खराब झालाय, दोन्ही गुडघ्याला धनुषाकृती आकार आलेला आहे, त्यामुळे चालताना त्यांना विलक्षण वेदना निर्माण होत आहेत, अतिशय त्रास होतोय, हळूहळू चालायला लागतंय. एवढंच नाही तर चालताना तुम्ही जर नीट बघितलं तर त्यांना उजवीकडे डावीकडे असं थोडीकडे झुकत झुकत असं चालायला लागतंय, चालायला खूप वेळ लागतोय. बरोबर, ह्या ग्रोसांचं हाफ नी रिप्लेसमेंट मी केलं, याचं कारण त्यांचा एकच कप्पा दोन्ही गुडघ्याचा खराब झालेला होता. आणि हाफ नी रिप्लेसमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही जर ह्या व्हिडिओमध्ये बघितलं तर हे तेच गृहस्थ 14व्या दिवशी जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेला 14व्या दिवशी ते गृहस्थ असे चालवत होते. तुम्ही जर बघितलं तर त्यात हळूहळू आता ते बाहेर येतील. महत्वाची गोष्ट तुम्हाला ह्याच्यात अशी दिसते की हे जेव्हा आत्ता चालतायत त्यावेळेला त्यांना चालताना एकतर वेदना कमी होत आहेत पहिली गोष्ट, चालण्याची त्यांची ढब सुधारली आहे त्याच गृहस्थांची, चालताना ते जे पूर्वी झुकत झुकत चालत होते, एकदा डावीकडे झोकायचं एकदा उजवीकडे झोकायचं, ते आता अजिबात झुकत नाही आहेत, ते सरळ आपल्या निरोगी व्यक्तीसारखे सरळ सुखारी चाललेत, कुठलाही त्रास नव्हता. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेक्षणांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात आणि गुडघेदुखीवरील नवीन उपचारांविषयी डॉक्टर संजीव गोखले यांच्याबरोबर, जे जॉईंट स्पेशालिस्ट आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, पण सगळ्यात महत्वाचं एक चांगले लेखकही आहेत. मी मगाशी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे त्यांनी दोन पुस्तकांचं खास करून लिखाण केलेलं आहे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी. पहिलं आहे ते मानदुखी पाठदुखी व कंबरदुखी कशी टाळाल, हे पुस्तक आहे. हे आता सर्वत्र उपलब्ध आहे, जे आपण जरूर वाचू शकता. जर आपल्याला मणक्यांचे विकार असतील तर आपण हे पुस्तक घेऊन जरूर आपण मणक्यांवरील जे उपचार आहेत खास करून त्याचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजचा जो आपला कार्यक्रम गुडघा आणि सांधे बदलाची शस्त्रक्रिया ह्यावरीलही पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे डॉक्टर संजीव गोखले यांनी, आणि हेही पुस्तक आता सर्वत्र उपलब्ध आहे, जे आपण जरूर ह्याचा जरूर लाभ घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत ती हाफ जॉईंट रिप्लेसमेंट विषयी आणि गुडघेदुखीवरील सर्व प्रकारचे उपचार, मग ज्याच्यात औषध उपचार आहेत किंवा दुर्बीण लेझर आहे, स्टेम सेल सारखे उपचार आहेत, किंवा आता नवीन हाफ जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, हे सर्व उपचार आता गोखले हॉस्पिटल शुक्रवार पेठ पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत, अतिशय अल्पदरात उपलब्ध आहेत. संपर्कासाठीचा नंबर आपण स्क्रीनवर जे बघत आहात ते टिपून घ्या आणि आपले प्रश्न जरूर विचारा. कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळत असताना सर, आपण सांगितलं मगाशी की ही हाफ जॉईंट रिप्लेसमेंट एक म्हणूया की वरदान, अर्थातच खर्चही कमी होत असेल युनिकंपार्टमेंटलमध्ये, पण ह्याच्यात स्किल्ड सर्जन फार कमी आहेत. तुम्ही मला वाटतं एकमेव सर्जनच ह्या याच्यामध्ये काम करणार आहे, कारण असं म्हणजे एकमेव म्हणजे ह्या भागामध्ये मी म्हणेन, भारतामध्ये इतरत्र असतील सर्जन्स. तर हे जे युनिकंपार्टमेंटल शस्त्रक्रिया थोडीशी अवघड असते का, आणि आम्हाला काही रुग्णांचं अजून आम्हाला काही दाखवता येईल का? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की टोटली रिप्लेसमेंट हे आता फार कॉमनली करण्यात येतं, सगळीकडे उपलब्ध असतं, परंतु हाफ जॉईंट रिप्लेसमेंट किंवा ज्याला अजून करेक्ट आमच्या भाषेत म्हणजे ज्याला युनिकंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणजे UKR असं म्हणतात, हे फार ठिकाणी उपलब्ध अजून झालेलं नाही आहे. गेले काही वर्षातच त्याची आता सगळं उपलब्ध व्हायला लागले सगळे. याच्यात महत्त्वाचा भाग असा असतो की ते करताना तुम्ही आतमधल्या कुठल्याही अस्थिबंधनांना धक्का लागत नाही. मुळातलं तुमचं नैसर्गिक स्थैर्य जे गुडघ्याचं असतं त्याला कुठेही तुम्ही बदल करत नाही. म्हणजे मुळातलं नैसर्गिक स्थैर्य जे असतं ते जर तुम्ही तसंच अबाधित ठेवलं
तर त्यानंतर रुग्णाला ऑपरेशन नंतर चालताना उठताना बसताना पळताना धावताना स्कूटर चालवताना जिना चढ उतर करताना कुठलाही प्रकारे त्रास होत नाही. आपण जसं काही आपला नैसर्गिक सांधा आहे असंच एक फिलिंग माणसाला येतं. त्याचं आता कसं आहे ते तुम्हाला मी बघूया. लॅपटॉपवरती आपण काही रुग्ण बघणार आहोत ज्यांनी हाफ जॉईंट रिप्लेसमेंट केलेली आहे. या ठिकाणी आपण आता लॅपटॉपवरती बघणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ह्या येस आपण बघूया आता लॅपटॉपवरती काय काय या ठिकाणी रुग्ण करतात. आता लोकांना असं वाटतं की मला हे ऑपरेशन केल्याच्या नंतर गाडी चालवता येईल का स्कूटर चालवता येईल का. तर ह्याच्यात तुम्हाला दिसतंय की हे गृहस्थ माझ्याकडे ऑपरेशन झाल्याच्या नंतर 14व्या दिवशी टाके काढायला आले हे असे आलेले आहेत. आता टाके काढायला ज्यावेळेला हे गृहस्थ आले ते स्वतः गाडी चालवत आले. गाडी चालवत सुखाने आले. त्यांना कुठल्याही कोणाची मदत लागली नाही. आणि तुम्ही आत्ता बघाल की ते गाडीतनं उतरले आणि कुठल्याही प्रकारे आधार न घेता म्हणजे 14व्या दिवशी ऑपरेशननंतर काठी नाही खुबडी नाही कुठल्याही प्रकारे आधार न घेता ते अतिशय व्यवस्थित विना सायास सुखानी ते चालत माझ्या हॉस्पिटलमध्ये आतमध्ये टाकी काढायला येऊ आलेले आहेत. अशा तऱ्हेने तुम्ही बघाल की ऑपरेशननंतर कुठल्याही प्रकारे आधार न घेता 2-1 आठवड्यात रुग्ण चांगल्या प्रकारे चालू शकतो. ओके म्हणजे हे कार ड्रायव्हिंग हे एक एक्झाम्पल होते. अनुषंगाने अजून एक रुग्णांचं आपण एक्झाम्पल बघणार की कशा रीतीने त्यांना ह्याचा फायदा झालेला आहे. स्कूटर सुद्धा चालवू शकतात. लोक म्हणतात गाडी स्कूटर आहे का स्कूटर चालवणं जास्त कठीण आहे. बरोबर. आता हे जर तुम्ही बघितलं तर हे गृहस्थ हे हाफ नी रिप्लेसमेंट नंतर माझ्याकडे आलेले आहेत दाखवायला. परत हे साधारण 1.5 ते 2 महिन्यांनी आलेले. तुम्ही बघितलं स्कूटर आरामशीर चालवत आले. स्कूटर त्यांनी स्टँडवर लावली. स्टँडवर घेऊन ते सरळ उठून जोरात खेचून ते पाठीमागे घेऊ शकतात. हे करताना त्यांना गुडघ्याला काहीही त्रास होत नाही असं तुम्ही बघू शकताय. चालताना सुद्धा असं जाणवत नाही की त्यांचं गुडघ्याचं रिप्लेसमेंट झालेलं आहे. त्यामुळे हे मनातल्या ज्या शंका असतात की मी गाडी चालू शकेन का स्कूटर चालू शकेन का ह्याचं तुम्हाला ह्याच्यात उत्तर मिळू शकतं. ओके. आणखीन एक शंका रुग्णांच्या मनात खूपदा असते की मला गुडघा वाकून बसता येईल का मांडी घालून बसता येईल का. हे तुम्हाला ह्याच्यात दिसेल की गृहस्थ अतिशय आरामशीर पद्धतीने मांडी घालून छान बसू शकतात. किंवा आणखीन एक शंका अशी असते की मला जिना चढता येईल का उतरता येईल का. तर ह्याच्यात तुम्हाला दिसतंय की रिप्लेसमेंट झाल्याच्या नंतर 1.5 ते 2 महिन्यात रुग्ण अतिशय सुखानी जिना चढू शकतो उतरू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारे आधार घ्यायला लागत नाही. हात धरून चढायला लागत नाही किंवा एका वेळेला एक पायरी चढायची आणि एका वेळेला एक पायरी उतरायची असंही करायला लागत नाही. जसा माणूस निरोगी पद्धतीने चढू शकतो एका वेळेला एक पायरी सरळ सरळ वरती जातो सरळ उतरत येतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. येस बघितलं आपण कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना. नमस्कार. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करत आहोत डॉक्टर संजीव गोखले जे जॉईंट स्पेशालिस्ट आहेत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांच्याबरोबर खास करून संधिपात आणि गुडघेदुखीवरील नवीन उपचारांविषयी. मला पुन्हा एकदा आवर्जून दाखवायचे डॉक्टरांची पुस्तकं कारण सर्व प्रेक्षक याचा लाभ घेऊ शकतात. गुडघा आणि सांधे बदलाची शस्त्रक्रिया पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे जे आता सर्वत्र उपलब्ध आहे. आपण हे जरूर वाचू शकता खास करून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आणि गुडघेदुखीविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे ह्याच्या व्यतिरिक्त मान दुखी पाठ दुखी आणि कंबर दुखी ह्याच्यावरती सुद्धा सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे जे खास करून सर्वत्र उपलब्ध आहे आता. आणि आपल्याला जर का हे टाळायचं असेल तर जरूर ह्या पुस्तकाचा आपण वापर करू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर हाफ जॉईंट रिप्लेसमेंट हे एक नवीन साधन आहे. आम्हाला अॅनिमेशन बघूया आपण पुन्हा एकदा लॅपटॉपवरती. सर काय सांगता येईल याविषयी. हाफ नी रिप्लेसमेंटचा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा फायदा असा असतो की हाफ नी रिप्लेसमेंटमध्ये पहिलं म्हणजे रुग्ण हा फक्त केवळ 1 ते 2 दिवसच हॉस्पिटलमध्ये राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याला खर्च कमी येतो. जवळजवळ प्रत्येक ऑपरेशनला 20 ते 40 हजार रुपये प्रत्येक गुडघ्याला कमी येतो खर्च 2 दिवस राहिल्यामुळे पण आणि त्याचं व्याप्ती पण ऑपरेशनची कमी असते. दुसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की टोटली रिप्लेसमेंटला खूप मोठं छेद घ्यायला लागतो. इन्सिजन मोठं घ्यायला लागतं एवढं जवळजवळ कापायला लागतं. याच्या उलट तुम्ही जे हाफ रिप्लेसमेंट करता तेव्हा मिनी इन्सिजनमधनं करता म्हणजे अतिशय छोट्या जवळजवळ 7 ते 8 सेंटीमीटरच्या छोट्याशा छेदातनं तुम्ही ते ऑपरेशन करतून मोबाईल विंडोतनं तुम्ही ते ऑपरेशन करू शकता. आणि त्याच्यामुळे फायदा असा होतो की आतमध्ये रक्तस्राव कमी होतो. दुसरी गोष्ट अशी की आतमधल्या कुठल्याही लिगामेंटला किंवा अस्थिबंधनाला हात न लावल्यामुळे ज्यावेळेला तुम्ही पेशंट ऑपरेशन केल्यानंतर चालताना बघता तेव्हा त्या रुग्णाला आतमध्ये एक फिलिंग नॅचरल फिलिंग येतं. नैसर्गिक गुडघा आपण आहेत अशा प्रकारचं फिलिंग येतं. हे जे फिलिंग असतं ते टोटली रिप्लेसमेंटमध्ये आत्तापर्यंत मी कुठल्याही पेशंटकडनं ऐकलेलं नाही आहे. टोटली रिप्लेसमेंटनंतर वेदना निश्चित कमी होतात परंतु असं पेशंटला एक फिलिंग असतं की आतमध्ये आपण एक सांधा बदललेला आहे सांधा आहे घातलेला आहे.
पण जेव्हा तुम्ही टोटली रिप्लेसमेंटच्या उलट हाफने रिप्लेसमेंट करता त्यावेळेला ते जे फिलिंग असतं ते असं असतं की जसं काय माझा गुडघा बदललेलाच नाही आहे अशा तऱ्हेने हे फिलिंग येतं. ते हे फिलिंग काय येतं तर आतलं जे अंगभूत स्थैर्य असतं स्टेबिलिटी गुडघ्याची जी असते ती तुम्ही तशीच्या तशी ठेवता आतमधल्या अस्थिबंधनांना लिगामेंटला हात लावत नाही. फक्त जिथे कप्पा खराब झालेला आहे त्या कप्प्यांच्या मध्ये जे खराब झालेली खुर्चा असते ती काढून त्या जागी तुम्ही नवीन खुर्चा घालता. सांधा हा पूर्णपणे बदलत नाही आणि हे केल्यामुळे तुम्हाला लवकर माणूस बरा होतो असा माझा तरी अनुभव आहे. चालताना नंतर पेशंटला अतिशय सुखाने आणि पटदिशी चालता येतं असा माझा अनुभव हाफनी रिप्लेसमेंटच्या बाबतीत आहे. येस, मला वाटतं हा एक महत्त्वाचा भाग होता जो आपण आता सांगितलं की रुग्णाला पटकन चालता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सर्व उपचार आता अल्पदरात उपलब्ध आहेत. गोखले हॉस्पिटल शुक्रवार पेठ टिळक रोड पुणे या ठिकाणी. आणि केवळ हेच उपचार नव्हे तर गुडघेदुखीवरील सर्व उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली गोखले हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गरजू रुग्णांसाठी सुद्धा उपचार उपलब्ध आहेत जे फाउंडेशनतर्फे दिले जातात. आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं एक मला वाटतं एक वैशिष्ट्य आहे की सर आता नवीन नवीन जे उपचार येत आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक सांधा वाचवण्याकडे ह्याचा कल आहे. त्यामुळे नैसर्गिक सांधा वाचवून मॅक्झिमम जेवढा वाचवता येईल हे उपचार केल्यामुळे ह्या रुग्णांना सगळ्यात जास्त फायदा होतो. आपण संपर्कासाठी त्यांचे नंबर जरूर टिपून घ्या. पहिला नंबर आहे 8605 आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लँडलाईन नंबरही आहे 02024444437 2444367 आणि दोन मोबाईल नंबर आहेत जे आपण जरूर टिपून घेऊ शकता. डॉक्टर संजीव गोखले, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.